लंबी रेस का घोडा. काल रात्री इडन गार्डनवर जेव्हा कुलदीप यादवनं हॅट्रिक घेतली तेव्हा अचानक सगळ्या जगाचं लक्ष या सामन्याकडे गेलं. सगळीकडे कुलदीप यादवची हॅट्रिक ट्रेंड करत होती. एक दिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप भारताचा तिसरा खेळाडू आहे, त्यामुळेच या कामगिरीचं महत्व आणखीन वाढतं. मुळातच कालच्या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियासमोर जे आव्हान ठेवलं होतं ते तसं कमीच होतं, त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांनाच प्रयत्न करावे लागणार होते हे स्पष्ट होतं. त्यातही कुलदीप जेव्हा मॅचमध्ये 33वी ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा त्याच्या आधी त्यानं 7 ओव्हर्समध्ये 39 धावा देऊन त्याला एकही विकेट मिळालेली नव्हती, त्यामुळे त्या ओव्हरमध्ये कॅप्टन विराट कोहलीला कुलदीपकडून विकेटचीच अपेक्षा होती. आणि कुलदीपनं ज्या 3 चेंडूंवर विकेट मिळवल्या ते 3ही चेंडू हे विकेट टेकिंग डिलिव्हरी होते हे आपण मान्यच करायला पाहिजे, आणि त्या हुशारीनंच त्यांनी ती बॉलिंग केली होती, त्यामुळे पहिल्यांदा त्याच्या या हुशारीचं कौतुकच आपल्याला करावं लागेल. हॅट्रिक घेतल्यानंतर कुलदीप यादवनं केलेला जल्लोष खूप काही सांगून जात होता. मुळातच चायनामॅन स्टाईलची गोलंदाजी करताना सुरुवातीपासूनच काही जणांनी कुलदीपवर टीका केली होती, परंतु टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन विराट कोहलीनं त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवला आहे. सो कालच्या कुलदीपच्या कामगिरीवरून ये तो लंबी रेस का घोडा आहे असंच म्हणावं वाटतंय. कुलदीप यादवला पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.